आज आपण एकदम सोप्या पद्धतीने शाबुदाना न भिजवता झटपट होणाऱ्या एक वाटी शाबुदान्यापासून पन्नास ते पंचावन्न पापड्या कशा तयार करायच्या याची रेसिपी पाहणार आहोत या पापड्या एकदम दुप्पट फुलतात चला तर मग ही सोपी रेसिपी कशी बनवली आहे ते पाहूयात या रेसिपीसाठी इथे मी घेतलेला आहे एक वाटी शाबुदाना आपल्याला हा शाबुदाना चांगला हाताने चोळून घ्यायचा आहे जेणेकरून या शाबुदाण्याला काही धूळ असेल तर ती निघून जाईल अशा पद्धतीने हाताने चोळून झाला की आपल्याला हा शाबुदाणा एका कढईमध्ये छान भाजून घ्यायचा आहे या शाबुदाण्याला साधारण आपण सहा ते सात साथ मिनिट भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा म्हणजे शाबुदाना एकदम छान भाजला जातो आणि तो चांगला फुलला सुद्धा शाबुदाना एकदम खमंग भाजून घ्यायचा आहे तर इथे जवळजवळ सहा ते सात मिनिट झालेले आहेत आपला शाबुदाना एकदम छान असा भाजला आहे या शाबुदाण्याला एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आपल्याला हा शाबुदाना एकदम थंड होईपर्यंत वाट पाहायची आहे शाबुदाना थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचे बारीक असे पीठ तयार करून घेणार आहोत हे पीठ आपल्याला जसे की भाकरीचे पीठ किंवा चपातीचे पीठ असते त्या पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे तयार झालेले पीठ एका चाळणीने चाळून घेऊयात असे शाबुदाण्याचे पीठ चाळून घेतल्यामुळे यातले जे मोठे कण राहिलेले असतात ते बाजूला निघतात आणि पाहिजे तसे आपल्याला पीठ मिळते तर इथे तुम्ही पाहू शकतात की यातले मोठे कण बाजूला निघलेले आहेत आणि पाहिजे तसे पीठसुद्धा तयार झालेले आहे हे, हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि ज्या वाटीने आपण शाबुदाना घेतलेला होता त्याच वाटीने चार वाटी पाणी घालणार आहोत चार वाटी पाणी घालून आपल्याला हे मिश्रण चांगले व्यवस्थित असे मिसळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये एकही गाठ राहता कामाने पाण्यामध्ये शाबूदाण्याचे पीठ चांगले एकजीव करून घ्यायचे एक आहे तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपले पीठ किती मस्त असे चांगले एकजीव झालेले आहे चमच्याने पाहिले तर यामध्ये एकही गाठ राहिलेली नाही एकदम स्मूद असे आपले पीठ तयार झालेले आहे तयार झालेले मिश्रण एका बाजूला ठेवून देऊया आणि ज्या वाटीने आपण शाबुदाना घेतलेला होता त्याच वाटीने अजून साडेचार वाटी पाणी घेणार आहोत एखाद्या वेळेस शाबुदाण्याच्या क्वालिटीनुसार अर्धी वाटी पाणी कमी किंवा जास्त लागू शकते तर इथे आपल्याला पाण्याची चांगली उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच एक हिरव्या मिरचींचे तुकडे एक लाल मिरचींचे तुकडे घालणार आहोत यामध्ये मिरची घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरीसुद्धा चालेल आता यामध्ये जे आपण बाजूला करून ठेवलेले शाबूदण्याचे मिश्रण होते ते घालणार आहोत मिश्रण घालत असताना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका हाताने सोडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने सतत हलवत राहायचं आहे म्हणजे या मिश्रणाच्या गाठी होत नाहीत सगळेच मिश्रण यामध्ये सोडून घ्यायचं आहे सुरुवातीचे पाच मिनिट आपल्याला हे मिश्रण असंच हलवत राहायचं आहे म्हणजे याच्या गाठी होणार नाहीत पाच मिनिट झाल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात की या मिश्रणाचा कलरसुद्धा बदललेला आहे सुरुवातीला हे मिश्रण एकदम पांढरे शुभ्र दिसत होते पण जसे जसे हे मिश्रण शिजले जाईल तसे तसे याचा कलरसुद्धा बदलला जाईल हे मिश्रण शिजवत असताना अजिबात घाई करायची नाही या मिश्रणाला जवळजवळ आपल्याला अर्धा तास शिजवून घ्यायचा आहे जर तुम्ही हो हे मिश्रण शिजवत असताना घाई गडबड केली आणि तुम्ही याच्या पापड्या घालण्यास सुरुवात केली तर पापड्याला तडा जाऊ शकतो मिश्रण शिजवत असताना इथे मला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट होत आलेले आहेत आपला शाबुदाना एकदम पाण्यासारखा दिसत आहे आणि या मिश्रणाला एकदम छान अशी चमकसुद्धा आलेली आहे अजून एक ट्रिक म्हणजे शाबुदाना जर शिजला तर कडेने याला चांगली साय येते अशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे होती तर इथे मला जवळजवळ एक वाटी शाबू देण्यासाठी साडेआठ वाटी पाणी लागले आणि हे मिश्रण शिजण्यासाठी तीस मिनिट लागले तर आता आपले मिश्रण एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या मिश्रणाच्या लगेच पापड्या घालणार आहोत या मिश्रणाच्या पापड्या घालण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे तयार केलेले मिश्रण अगदी अर्धा चमचा किंवा एक चमचा घालून हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिश्रण घातल्यानंतर याला पसरण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही हे आपोआप गोल पसरल्या जाते सेम प्रोसेसने बाकीच्या सगळ्याच पापड्या घालून घेते तर जवळजवळ इथे माझ्या पन्नास ते साठ पापड्या तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल दोन दिवस वाळल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात की आपल्या पापड्या कशा पद्धतीने दिसत आहेत तुम्हाला या पापड्यात तळून दाखवते बाजूलाच तेल गरम करून घेतलेले आहे गरम तेलामध्ये एक करून -एक ही पापडी तळून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकतात की आपली पापडी एकदम छान आणि दुपटीने फुलली आहे उपवासाच्या दिवशी छोट्या छोट्या भुकेला तुम्ही ही पापडी खाऊ शकतात तर आहे ना एकदम सोप्या पद्धतीने शाबुदाना न भिजवता ही पापडी तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा